अंबाजरी पुलिस थाना अंतर्गत एक खंडी का मामला सामने आया है, जहां अतिरिक्त ब्याज लगाकर आरोपी ने व्यवसायी को लूटने की कोशिश की और फिरियादी ने पैसे देने से मना किया, तब उसे जान से मारने की धमकी दी गई। गौरतलब है कि फिरियादी नरेंद्र वासुदेव राव ठीके उम्र 64 वर्ष, शिवाजी नगर धर्मपेट निवासी, इनका वेस्ट हाईकोर्ट रोड धर्मपेट में इमेजिंग पॉइंट नामक एक एक्सरे और सोनोग्राफी क्लिनिक है। दरअसल ठीके इनके क्लिनिक में मशीनरी खराब हो गई थी, जिसके चलते वह नई मशीनरी खरीदना चाहते थे और इसके लिए उन्हें पैसे की जरूरत थी। उन्होंने बैंक से कर्जा लेने का भी प्रयास किया, लेकिन उसके लिए काफी समय लग रहा था, जिसके चलते फिरियादी ने मनोज वसंत हिवरकर उम्र 38 वर्षीय, काया लेआउट सिंगाबाई टाकरी गोदनी रोड निवासी से संपर्क किया और हिवरकर से फिरियादी ने 10% के भाव से कुल 30 लाख रुपयों का ऋण लिया, जहां तय हुआ कि ऋण लेने की तारीख 1 सितंबर 2021 के दूसरे महीने से ही निरंतर एवं ईमानदारी से ब्याज भरना होगा। उसी प्रक्रिया के बीच कर्जदाता हिवरकर ने फिरियादी से कोरे चेक एवं स्टाम्प पेपर पर जमानती दस्तखत दिए और इसी तरह फिरियादी हर महीने ब्याज की राशि बैंक एवं नकद के रूप में भुगतान करते रहे। ऐसे ही उन्होंने कुल 77,70,000 का भुगतान किया, लेकिन दिनांक 10 मई 2024 को 9 बजे के दरमियान आरोपी दो व्यक्तियों के साथ फिरियादी के क्लिनिक में आया और हिसाब दिखाते हुए बताया कि कैलकुलेशन के बिना पर पूरे 2,40,00,000 रुपए हो रहे हैं, जिस पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए फिरियादी ने प्रतिरोध किया और समय पर ब्याज भरने के कारण इस दावे को झूठा करार दिया। लेकिन अड़ियल आरोपी ने 2,40,00,000 की मांग करते हुए जान से मारने की धमकी दी, जिसके चलते फिरियादी ने उपरोक्त सूचना अंबाजरी पुलिस को दी, जिसके बाद कार्रवाई करते हुए पुलिस ने कल आरोपी समेत उसके साथियों को गिरफ्तार किया है। अंबाजरी पोलीस जागेमध्ये राहणारे एक डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरचं नाव नरेंद्र वासुदेव ठिके, वय 64 वर्ष, त्यांचं बटुकबाई ज्वेलर्सच्या समोरच्या बाजूला एक इमॅजिंग आणि एक्सरे आणि सोनोग्राफीचं सेंटर आहे। त्या ठिकाणी त्यांना सप्टेंबर 2021 त्यांना त्या सेंटरमध्ये काही मशिनरीची आणखी वाढ करायची होती, त्या अनुषंगाने त्यांना साधारण 30 लाख रुपयाची आवश्यकता होती। त्यांनी बँकेच्या लोनसाठी प्रोसिजर केली होती, परंतु बँकेचं लोन लवकर मंजूर होत नव्हतं, त्यामुळे त्यांना एका व्यक्तीच्या मार्फतीने माहिती मिळाली की यातील जो आरोपी हा व्याजाने पैसे देतो, त्या अनुषंगाने त्यांनी संपर्क केला आणि याच्याकडून अगोदर 25 लाख, नंतर अजून 5 लाख, असे 30 लाख रुपये त्यांनी घेतले। त्यांचं 10% व्याज दर महिन्याला लागेल असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। त्या अनुषंगाने घेतलेले पैसे त्या अनुसार दर महिन्याला 3 लाख रुपये व्याज असे ते 1 वर्षापर्यंत त्यांनी पेड केलं। त्यानंतर आणखी त्याचे पैसे द्यायचे होते, त्या अनुषंगाने त्यांनी फिर्याजी यांची पत्नी जी दुबई या ठिकाणी गायनेकोलॉजी डॉक्टर आहे, त्यांच्या अकाउंटवरून सुद्धा 27,70,000 रुपये त्यांनी रिपेड केले आणि स्वतःच्या अकाउंटमधून सुद्धा त्यांनी अजून काही पैसे रिपेड केले। असे एकूण घेतलेल्या 30 लाखापैकी त्यांनी 78,70,000 रुपये त्यांनी परत केले। तरीसुद्धा फिर्यादी याला यातील आरोपी हा धमकावत होता आणि त्याच्या इमॅजिंग सेंटरमध्ये सोनोग्राफी सेंटरमध्ये येऊन त्यांनी त्याला एक यादी दिली की तुमच्याकडे एकूण टोटल 2,40,00,000 रुपये माझे निघत आहे, ते पैसे मला लवकरात लवकर आणून दे, नाहीतर तुझ्या घरातल्या लोकांना जीवे ठार मारेल किंवा तुझी मुलगी जी बँगलोर या ठिकाणी शिकत आहे त्या ठिकाणी तिला आम्ही उचलून घेऊन जाऊ, अशा प्रकारची धमकी दिली। त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली, त्या अनुषंगाने आम्ही कलम 411(18)-24, कलम 384, 385, 386, 387 IPC त्याचबरोबर सावकारी अधिनियम कलम 39 अंतर्गत आम्ही गुन्हा रजिस्टर केलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर सिंगल सर, त्याचबरोबर माननीय जॉईंट सी पी मॅडम आणि DCP जोधपूर मध्ये सर, त्यानंतर DCP डिटेक्शन सर यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यातील जो आरोपी आहे मनोज वसंत हिवरकर, वय 38 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 154-155, काळे लेआउट गोदनी रोड नागपूर, असं आरोपीचं नाव आहे। आरोपीची माहिती घेतली असता आरोपी एका खाजगी छोटासा हॉटेलचा व्यवसाय करतो असं सुद्धा माहिती मिळालेली आहे आणि त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी घेतली असताठी त्याचं पोलीस खात्यामध्ये सुद्धा त्याचे कुटुंबातील व्यक्ती असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती आहे, त्याबद्दल आम्ही अधिक माहिती घेत आहोत। आज रोजी माननीय न्यायालयासमक्ष आरोपीला हजर करून सदरची रक्कम आम्हाला वसूल करण्यासंदर्भात त्यांचं याच्याकडून साथीदार आहेत किंवा काय याबद्दल आम्ही अधिक तपास करून आम्ही आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड मागत आहोत। आपल्या चॅनलच्या मार्फतीने आम्ही नागपूरमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला असणाऱ्या आर्थिक अडचणीसाठी आपण शक्यतो ऑथोराईज फायनान्शियल ज्या कंपन्या असतील किंवा बँक असतील
अशा ठिकाणी आपण अप्रोच व्हा, थोडा उशीर लागला तरी चालेल, परंतु योग्य कागदपत्रांच्या आधारे लोन मंजूर करून त्या आधारे आपण आपलं आर्थिक अडचण भागू शकता. एकदम तातडीची गरज म्हणून अशा प्रकारे व्याजाने पैसे देणाऱ्या लोकांशी संपर्क साधून मोठ्या प्रमाणात व्याजाची रक्कम वसूल करणार, ज्यामुळे आपल्याला धमकावणे किंवा जीवे ठार मारण्याची धमकी देणे किंवा कुटुंबाला नुकसान पोहोचणे या अशा धमक्या देऊन मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करण्याचं षड्यंत्र मोठ्या प्रमाणात लोक करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा आमिषाला बळी न पडता आपण असं कोणी करत असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन आपण संपर्क साधा आणि अशा लोकांच्या विरुद्ध तक्रार करा, जेणेकरून आम्हाला अशा प्रकारे अवैध सावकारी करणाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही सक्त कानूनी कारवाई करू शकतो. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डेमरी की रिपोर्ट.